इयत्ता दुसरी विषय गणित शून्याची बेरीज व वजाबाकी पान नंबर 25। मुलांनो, आज आपण शून्याची बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत, म्हणजेच शून्य मिळवणे आणि शून्य वजा करणे। एका बशीत तीन सफरचंद आहेत, एक दोन तीन, एकूण तीन सफरचंद। एक बशी रिकामीच आहे, दुसऱ्या बशीत काहीच नाही, म्हणजे शून्य, म्हणजे तीन मध्ये शून्य मिळवले, म्हणजे एकूण सफरचंदे तीनच आहेत। एक दोन तीन, एकूण तीन सफरचंद। तीन अधिक शून्य बरोबर तीन। रमाजवळ दोन सफरचंद आहेत, एक दोन, एकूण दोन सफरचंद। तिच्या लहान बहिणीला सफरचंद खूप आवडते, म्हणून तिने दोन्ही सफरचंदे बहिणीसाठी ठेवली। दोन सफरचंदे होती आणि ती आहे अशीच ठेवली, एकही सफरचंद खाल्लेलं नाही, म्हणजेच त्यातील शून्य सफरचंदे खाल्ली गेली, म्हणजेच दोन सफरचंदातून शून्य वजा केले तर दोन सफरचंदे आहे अशीच राहिली। एक दोन, आता प्लेटमध्ये दोन सफरचंदे आहे अशीच शिल्लक राहिली। दोन मधून शून्य वजा केले तर बाकी उरले दोन। आता या दोन उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर तीच संख्या मिळते, शून्य वजा केले तरीही तसेच होते। आता पुढील उदाहरणे तुम्ही सोडवा आणि चौकटीत योग्य संख्या लिहा। दोन मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर दोन। एकोणवीस मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर एकोणवीस। अठ्याहत्तर मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर अठ्याहत्तर। तीन मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर तीन। अकरा मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर अकरा। पंचावन्न मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर पंचावन्न। चार मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर चार। सत्तावीस मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर सत्तावीस। शून्य मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल?
बरोबर शून्य। पाच मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर पाच। एकोणवीस मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर एकोणवीस। ब्याऐंशी मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर ब्याऐंशी। सात मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर सात। पासष्ट मध्ये शून्य मिळवल्यास उत्तर किती येईल? बरोबर पासष्ट। सहा मध्ये किती मिळवल्यास उत्तर सहा येईल? बरोबर शून्य। आठ मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर आठ। तेवीस मधून शून्य वजा केल्यास उत्तर किती येईल? बरोबर तेवीस। कोणत्या संख्येतून शून्य वजा केल्यास उत्तर सतरा येते? बरोबर सतरा।